नमस्कार, मी दीक्षा पाटील, लोकसत्ता ऑनलाइन मध्ये आपलं स्वागत। झूम ऍपने कोरोना व्हायरसच्या काळात सगळ्यांचं लक्ष वेधलं। अक्षरशः प्रत्येक जण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी झूम ऍपचा वापर करतो। काही जण घरी राहून व्हर्च्युअल क्लासेस जॉईन करण्यासाठी झूम वापरतात, तर काही लोकांचा विवाह सोहळा हा झूम ऍपवर होतो। एप्रिलमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी गुगल प्ले स्टोअर आणि ऍपल प्ले स्टोअरवर सगळ्यात जास्ती झूम ऍपला डाउनलोड केलं। झूम ऍपने लाखो लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सोपी आणि सोयीस्कर केली आहे, परंतु झूम ऍपला त्यांच्या युजर्सच्या खासगी माहितीच्या सुरक्षिततेवरून टीकेचा सामना करावा लागतो। तिथे त्यांच्या युजर्सची खासगी माहिती फेसबुक सोबत शेअर करतात, त्यांच्या चॅटमध्ये एंड टू एंड एन्क्रिप्शन नाही, त्यासोबत झूम बॉम्बिंगचा वाढता प्रकार म्हणजेच एखादा अनोळखी व्यक्ती आपल्या मीटिंगचा एक भाग होतो। सरकार आणि सुरक्षा संशोधकांनी जेव्हा याची दखल घेतली, त्यानंतर झूमने त्यांच्या युजर्सच्या सुरक्षिततेसाठी झूमचा 5.0 हा नवीन व्हर्जन लॉन्च केला। त्यात एंड टू एंड एन्क्रिप्शन आहे, त्यासोबत युजर्सच्या खासगी माहितीच्या सुरक्षिततेसाठी 90 दिवसांचा एक प्लॅन आहे। आपली मीटिंग सुरक्षित आणि संरक्षित राहावी यासाठी झूम इंडियाचे प्रमुख आणि जनरल मॅनेजर समीर राजे यांनी काही टिप्स दिल्या। पहिलं आहे, आपल्या पर्सनल मीटिंग आयडी कोणाला देऊ नका। ते म्हणतात, कृपया तुमचा पर्सनल मीटिंग आयडी कोणाला देऊ नका। जेव्हा आपण मीटिंग सेट करतो तेव्हा नेहमी रॅन्डम मीटिंग आयडी वापरा। दुसरं, कठीण पासवर्ड तयार करा। मीटिंग सेट करताना वापरकर्त्यांनी कठीण पासवर्ड बनविण्याचा सल्ला राजे यांनी दिला। ते म्हणतात, प्रत्येक सभेला एक वेगळा पासवर्ड असावा। झूम मीटिंग सुरक्षित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे आपला पासवर्ड वारंवार बदलणे आणि सोपा पासवर्ड नसला पाहिजे। तिसरं, सोशल मीडियावर अधिक जागरूक राहा। सोशल मीडियावर मीटिंग बद्दल जी माहिती शेअर करत आहात त्याविषयी जागरूक राहा। जर आपण मीटिंग आयडी आणि पासवर्ड सोशल मीडियावर टाकत असाल, तर मुळात तुम्ही तुमचा ऍड्रेस देत आहात, ज्यामुळे कोणीही तुमच्या मीटिंग मध्ये येईल असं ते म्हणाले। वेटिंग रूम वापरा। अनोळखी लोकांचा सहभाग कमी करण्यासाठी राजे यांनी सर्व होस्टना वेटिंग रूमचे फीचर वापरण्यास सांगितले आहे। झूम 5.0 अपडेट सोबत मीटिंग मध्ये वेटिंग रूम फीचर डिफॉल्ट केले जाईल, म्हणजेच होस्टला जे लोक मीटिंग मध्ये सहभागी होत आहेत त्यांना परवानगी द्यावी लागेल, यामुळे झूम बॉम्बिंग होणार नाही। व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मचा वापर करताना ज्या चांगल्या गोष्टींना फॉलो केलं पाहिजे, त्याशिवाय झूम व्हर्च्युअल वर्ल्डमध्ये सुरक्षित राहण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि शिक्षित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि आम्ही जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचण्याचा देखील प्रयत्न करतोय, असं राजे यांनी indianexpress.com सांगितलं। तर या होत्या काही झूम वापरण्याच्या टिप्स। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता.com या वेबसाईटला भेट द्या।